आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात तहसील पोलिसांनी जप्त केला 3 लाखांचा नायलॉन मांजा. नागपूर मनपाच्या विविध विभागात वापरण्यात येणाऱ्या स्टेशनरी व छपाई साहित्याचा तब्बल 67 लाखांचा घोटाळा उघडकीस. घोटाळ्यासंबंधी 6 जणांना पाठवण्यात आल्या नोटीस. आणि स्पेनहून नागपुरात आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह. जिनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवण्यात आले महिलेचे नमुने. सविस्तर वृत्त. नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्यांतर्गत नायलॉन मांजा जप्तीची मोठी कारवाई करत पोलिसांनी सुमारे 3 लाखांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. शहरात नायलॉन मांजा वाहतुकीद्वारे विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलीस विभागाकडून प्राप्त झाली आहे, ज्यावर पोलिसांनी कारवाई करत नायलॉन जप्त केला आहे. मकर संक्रांतीचा सण पाहता नायलॉन मांजा पकडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. 3 दिवसातील ही तिसरी कारवाई असून पोलिसांनी नायलॉन मांजा जप्त केला आहे. यावेळी नागपूर तहसील पोलिसांनी 3 लाखांचा नायलॉन मांजा जप्त करून मोठी कारवाई केली आहे. DCP गजानन राजमाने म्हणाले की नायलॉन मांजावर बंदी असतानाही अल्प फायद्यासाठी व्यापारी असे पाऊल उचलत आहेत, जेव्हा की प्राणघातक मांजाचे दुष्परिणाम किती घातक असू शकतात हे आपण गेल्या काही दिवसात पाहिले आहे. अशा स्थितीत नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरही पोलीस कारवाई करतील असा इशारा DCP राजमाने यांनी दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी जनतेला नायलॉन मांजा खरेदी न करण्याचे आवाहनही केले आहे. आज 3 लाख के ऊपर मुद्देमाल है नायलॉन मांजा का, जो जब्ती किया है तहसील पुलिस थाने की टीम ने. अवैध तरीके से ये ट्रांसपोर्ट हो रहा था और यहाँ तहसील हद्दी में मार्केट प्लेस है, वहाँ वो बिकने वाला था. तो उसके ऊपर जो गोपनीय माहिती मिली हमारे टीम को, तो उन्होंने उसके ऊपर कार्रवाई की है, माल जब्त किया है. इसमें गुना दाखिल होने की प्रोसीजर शुरू है, कार्रवाई हो रही है. सर, ये जो जो माल था जो काशी लेके आ रहे थे, और कौन आरोपी है? ये जो ट्रांसपोर्ट कर रहे थे, ट्रांसपोर्ट नागपुर ही आ रहा था और नागपुर में अलग अलग रिटेलर है, उनको बेच कर वहाँ से फिर जो एंड यूज़र है उनके पास वो जाता था. तो वो माहिती मिली थी, वो माहिती के अनुसार ताबे में लिया है और आगे की कार्रवाई शुरू है. सर, यूनिट 4 ने इसके आगे भी, इसके पहले भी यानी कार्रवाई की है नायलॉन मांजा के ऊपर, तो आप लोगों के क्या बताऊंगे, संदेश क्या दूंगे? सर, व्यापार लोगों को तरह तो माल नहीं, ये नायलॉन मांजा जो है कि वो पतंग काइट के लिए लोग यूज करते हैं, लेकिन ये हानिकारक है. ये ऑनरेबल हाईकोर्ट ने हमें आदेश दिए है, ये प्रतिबंधक किया हुआ ये नायलॉन मांजा है, जिससे अनेक लोगों की जाने गई है, अनेक प्राणियों की जाने गई है. तो ये यूज़ नहीं होना चाहिए, नहीं करना चाहिए. देखो, हम जो भी फेस्टिवल है उत्साह के साथ हमें सेलिब्रेट करना चाहिए, लेकिन ऐसा सेलिब्रेशन न हो कि हमारे सेलिब्रेशन से कि किसी के जीवन में दुख आ जाए. तो ये ध्यान में रखकर हमें हर एक फेस्टिवल सेलिब्रेट करना चाहिए. और नायलॉन मांजा ऐसी चीज़ है कि पिछले साल भी हमने देखा है कि कई कई इनके जीवन में इस अनहोनी हुई थी, तो जो नहीं होनी चाहिए. तो ये बचाने के लिए हम शुरू से ही डटे हुए हैं और एक को भी हम नायलॉन मांजा है वो यूज़ करने नहीं देंगे. नागपूर महापालिकेच्या विविध विभागांसह झोन कार्यालयांमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्टेशनरी आणि छपाई साहित्याचा 67 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. वर्षभरापूर्वीच नगरसेवक धर्मपाल मेश्राम यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते. त्यानंतर आता पुन्हा महापालिकेत स्टेशनरी घोटाळ्याची बातमी समोर आली आहे. स्टेशनरी मुख्य लेखा व वित्त अधिकारी घोटाळ्यासह 6 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तर या प्रकरणी महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्यासह 6 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. हा घोटाळा उघड झाल्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे.
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे, सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश धामेचा, वित्त विभागाचे अफाक अहमद, राजेश मेश्राम, एस आय नागदेव, सामान्य प्रशासन विभागाचे मोहन पाडवंशी यांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी साहित्याचा पुरवठा न करता 67 लाखांचे बिल अदा केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले. या प्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल. स्पेन प्रवासाची पार्श्वभूमी असलेली 47 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली असून जिनोम सिक्वेन्सिंग साठी तिचे नमुने पाठवण्यात आले आहेत. या महिलेला एम्स रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत विदेशातून आलेले 4 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली असून नागपुरातील पहिला ओमिक्रॉन रुग्णाची चाचणी आज निगेटिव्ह आली. स्पेनहून नागपुरात आलेल्या महिलेवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून मिळालेल्या माहितीनुसार ही महिला 6 डिसेंबर रोजी नागपुरात आली. 11 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या RT-PCR चाचणीत ती पॉझिटिव्ह आल्याने मनपाच्या आरोग्य विभागाने तिला एम्समध्ये उपचारासाठी दाखल केले. नागपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 4,049 तपासण्या झाल्या. यात शहरातील 2,765 मधून 3 तर ग्रामीण विभागातील 1,284 तपासण्यांमधून 1 रुग्ण पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात आतापर्यंत 4,93,724 कोरोना संक्रमित मिळाले असून मृतांची संख्या 10,122 स्थिर आहे. सांगण्यात येत आहे की जिनोम सिक्वेन्सिंग साठी 2 डझन नमुने चाचणी करता पाठवण्यात आले आहेत. यातील केवळ 1 चाचणी पॉझिटिव्ह आली, उर्वरित रिपोर्ट अजून यायचे आहेत. स्पेनवरून आलेल्या महिलेचा रिपोर्टही जिनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवण्यात आला आहे. शहरातील इतवारी परिसरात अतिक्रमण विभागाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईमुळे एकच खळबळ माजली. मागील 3 दिवसांपासून अतिक्रमण हटवण्याचा इशारा अतिक्रमण विरोधी पथकाने इथल्या दुकानदारांना दिला होता, मात्र त्याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी अतिक्रमण विभाग पथकाने येथील दुकानदारांवर थेट बुलडोझर चढवला. व्यापारी जगतात शहरातील इतवारी भागाला अनन्यसाधारण महत्व आहे. जसजसा इथला व्यापार वाढत गेला तसतसा या वाढत्या व्यापाऱ्याने इथल्या गल्ल्यांवर अतिक्रमण करत आपला ताबा मिळवला. या अतिक्रमणाचे पाळेमुळे संपूर्ण इतवारी परिसरात दूरवर पसरले, त्यामुळे या परिसरातील विविध समस्याही वाढल्या. यावर अंकुश मिळविण्यासाठी मंगळवारी दुपारी भारतमाता चौक रेशमोळी ते बोहरा मस्जिद गल्लीपर्यंत अतिक्रमण विरोधी पथकाने थेट बुलडोझर घालत कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ माजली. विशेष म्हणजे ही कारवाई करण्याआधी येथील दुकानदारांना रीतसर अतिक्रमण हटविण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र दुकानदारांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमण पथकाने थेट बुलडोझरनेच कारवाई केली. तहसील पोलीस स्टेशन व मनपा प्रवर्तन विभागाच्या संयुक्त पथकाने बोरा मस्जिद परिसरातील दुकानांचे ओटे व शेड उद्ध्वस्त करत मार्ग मोकळा केला. या कारवाई दरम्यान पोलीस बंदोबस्त तगडा असल्यामुळे कोणाचीही या कारवाईला विरोध करण्याची हिंमत झाली नाही. या कारवाईला परिसरातील नागरिकांनी समर्थन देत लोहाओळी, बर्तनओळी व खापरी मोहल्ला परिसरातही अशीच अतिक्रमण कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. नागपूर इथे शेत विक्रीचा सौदा करून तब्बल 10.5 लाखांचा चुना लावणाऱ्या एकाच परिवारातील 5 लोकांविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुंढाळी येथे राहणारे आरोपी भैयाजी गोविंदराव नागपुरे, त्यांचा मुलगा नामदेव नागपुरे, युवराज नागपुरे, सुनंदा श्रीधर राऊत व नीलडोह येथील रहिवासी चंद्रकला भोयर यांनी महालक्ष्मीनगर निवासी रेखा शंभरकर यांच्याशी रिंगणाबोडी येथील शेतीचा सौदा केला व शंभरकर यांच्याकडून करार स्वरूपात 10.5 लाख रुपये घेतले. हा सौदा 2007 झाला होता. त्यानंतर शंभरकर आरोपींना शेताची रजिस्ट्री करण्यास बोलत होत्या, मात्र आरोपी रजिस्ट्री करण्यास सतत टाळाटाळ करत होते, त्यामुळे शंभरकर यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात या 5ही आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.
ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. लग्नाचं आमिष देऊन युवतीवर बलात्कार करणाऱ्या युवकाविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार उर्फ विक्की अनिल इंदूरकर असे या आरोपी युवकाचं नाव असून तुषार व पीडित युवती 2 वर्षांपूर्वी पाचपावली परिसरात राहत होते. या दरम्यान त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. तुषारने युवतीला लग्नाचं आमिष देऊन वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. युवतीने त्याच्याशी लग्न करण्यासंबंधी विचारले असता तो तिला टाळाटाळ करू लागला. तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता अखेर त्याने 9 डिसेंबर रोजी युवतीला कोर्ट मॅरेज करण्याचं वचन दिलं. मात्र ऐनवेळी तुषारने तिला चाट दिली व तो कोर्टात गेलाच नाही. शेवटी युवतीने जरीपटका पोलीस ठाण्यात तुषारविरुद्ध तक्रार दाखल केली. नागपुरात विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता प्रशासनाने कडक कारवाईची तयारी सुरू केली आहे. दरम्यान मंगळवारी 11 निलंबित कर्मचाऱ्यांना पदावरून हटवण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस नंतर मात्र कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. एकीकडे गणेशपेठ आगारातून मंगळवारी 9 बसेस निघाल्या. सावनेर रामटेक उमरेड काटोल भंडारा या मार्गावर इमामवाडा घाट रोड वर्धमान नगर उमरेड आगारातून बसेसच्या 30 फेऱ्या झाल्या. यामुळे महामंडळाला जवळपास 58,000 रुपयाचे उत्पन्न मिळाले. विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम कर्मचारी मागे हटण्याच्या मनस्थितीत नाहीत. मात्र काही निलंबित कर्मचारी कामावर परतत असल्याने बसेस सुरू आहेत. दरम्यान 11 कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिशीला 7 दिवसात उत्तर मागितले आहे. नोटीस नंतर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून बुधवारपासून बसेसची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माथाडी कामगारांनी 16 डिसेंबर पासून कामबंद आंदोलनाचा इशारा नेत्यांना दिला आहे. शेतकरी व्यापाऱ्यांनी 50 किलोपेक्षा जास्त माल मागितल्यामुळे एपीएमसी कांदा बटाटा मार्केटच्या माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. जोपर्यंत 50 किलोपेक्षा कमी माल बाजारात येत नाही तोपर्यंत 16 डिसेंबर पासून काम बंद ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पन्नास किलोपेक्षा जास्त वजनाचा माल महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल खाली करणार नाही अशा प्रकारचा निर्णय माथाडी कामगारांनी आणि वारणारांनी घेतलेला आहे. 1999 केंद्र सरकारने कामगारांच्या प्रकृती पाहता 50 किलोपेक्षा जास्त मालाची भरती येऊ नये अशा प्रकारचा एक आदेश काढला. त्या आदेशाला लगेच कामगार लेबर कमिशनर कामगार आयुक्त कामगार आयुक्तानंतर कामगार सचिव आणि मग हळूहळू टप्प्यामध्ये इतर व्यवसायामध्ये त्याची अंमलबजावणी झाली. भाजीपाला कांदा बटाटा आणि फळ याच्यामध्ये त्याची अंमलबजावणी झाली नाही. 2019 आम्ही ह्याची अंमलबजावणी करावी अशी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विनंती करत होतो. करोनाचा एक फार मोठं संकट गेल्यानंतरही आमच्या असं लक्षात आलं 50 किलोचं आंदोलन राहिलं बाजूला व्यापाऱ्यांनी 65 किलो 70 किलोचा माल मागवायला लागला आणि म्हणून आम्ही गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी 50 किलोपेक्षा जास्त मालाचा वजनाचा माल खाली करणार नाही हा आम्ही निर्धार केलेला आहे आणि आता आम्ही या भूमिकेमध्ये ठाम आहोत. पणन मंत्री बाळासाहेब पाटलांकडे गेल्या आठवड्यामध्ये मीटिंग झाली. पणन संचालक प्रवीणजी पवारसाहेब होते DDR होते त्यांनीही कायदेशीर बाळासाहेब पाटलांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली की बाजार समितीमध्ये 50 किलोपेक्षा जास्त भरतीचा माल येऊ नये तशा प्रकारचा एक आदेश मला वाटतं काल किंवा आज निघेल. आणि जरी निघाला नसला तरी आम्ही महाराष्ट्रामध्ये जो माल येतो तो संपूर्ण माल हा 50 किलोपेक्षा जास्त वजनाचा नसावा आणि यदा कदाचित कांदा बटाटा जर आला तर आम्ही नवी मुंबई APMC मार्केटमध्ये तो माल खाली करून घेणार नाही. जर त्याचं नुकसान झालं तर त्याचं सर्वस्वी जबाबदार तो व्यापारी राहणार आहे. ज्या व्यापाऱ्यांनी माल मागवलं किंवा ज्यांच्या गोडाऊनमध्ये तो माल खाली केला गेला पाहिजे तो व्यापारी त्या ठिकाणी जबाबदार राहणार आहे. शेतकऱ्यांना विनंती आहे की कामगारांच्या प्रकृतीची क्षमता पाहता आपण आम्हाला साथ द्यावी. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अकोला नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीवर आपली प्रतिक्रिया देत म्हटले की या निवडणुकीत भलेही भाजप उमेदवारांनी विजय मिळवला मात्र निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. अकोला आणि नागपूरच्या MLC निकाल हे भाजपच्या बाजूनी गेलेले आहे. एकंदरीत स्थानिक स्वराज संस्थेमध्ये निवडून आलेले नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य व इतर सदस्य याच्यामध्ये मतदान करत आहे. एकंदरीत याच्यात घोडेबाजार होते हे स्पष्ट आहे. याच्यात पैशाचा वापर झालेला आहे.
मतदारांना खरेदी करून ही निवडणूक लढवण्यात आली. आता हे कुठेतरी थांबला पाहिजे. या भूमिकेशी आम्ही पुढे पावलं टाकू. राज्यसभेमध्ये पण असे पैसे घेऊन क्रॉस वोटिंग होत असताना संसदेमध्ये कायदा करून उघड जे पक्षाच्या व्हीप असेल त्या पद्धतीने मतदान झालं पाहिजे असा कायदा करण्यात आला. अजून MLC च्या बाबतीत संसदेमध्ये कायदा करणं गरजेचं आहे. आणि स्थानिक स्वराज संस्था राज्य सरकारला अधिकार असेल तर आम्ही त्याबाबतीत निर्णय करू. जर राज्य सरकारला अधिकार नसेल तर केंद्राने संसदेमध्ये कायदा करून ही सगळी निवडणुका पारदर्शक झाली पाहिजे. उघड पद्धतीने लोकांनी मतदान केलं पाहिजे. या प्रकारे घोडेबाजार थांबवणं हे गरजेचं आहे. राज्याचा अधिकार असेल तर आम्ही निर्णय घेऊ नाही तर केंद्राला शिफारस करू. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.